आकाशवाणी मुंबई शिबानी जोशी आणि मी दर्शना प्रादेशिक बातम्या बातम्या ठळक भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राज्य सरकारकडून रोजगार मेळाव्यात दोन हजार युवकांना सरकारी नोकरीसाठी नियुक्तीपत्र प्रदान अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आणि बत्तीसाव्या किशोर किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलामुलींनी पटकावलं सलग दुसऱ्यांदा दुहेरी मुकुटासह अजिंक्यपद भ्रष्टाचाराच्या भस्मासुरापासून देशाला दूर ठेवणं आवश्यक असून भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जागरूकता सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज नवी दिल्लीत बोलत होते सरकारच्या प्रत्येक विभागानं भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची इच्छाशक्ती दाखवली पाहिजे असं मोदी म्हणाले विश्वास आणि विश्वासार्हता ही विकसित राष्ट्र घडवण्याच्या गुरुकिल्ले आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं यावर्षी एकतीस ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचार मुक्त भारत विकसित राष्ट्रासाठी या संकल्पनेसह दक्षता जनजागृती सप्ताह पाळला जात आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सी च्या नवीन तक्रार व्यवस्थापन प्रणाली पोर्टलची सुरुवात केली या पोर्टलची कल्पना नागरिकांना त्यांच्या तक्रारीच्या स्थितीबाबत नियमित अपडेट्स मिळावे आणि शेवटपर्यंत माहिती मिळत राहावी अशी आहे दक्षता जागरूकता सप्ताहाच्या संकल्पनेवर देशव्यापी निबंध स्पर्धेदरम्यान सर्वोत्कृष्ट निबंध लिहिणाऱ्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले सीबीसीने प्रकाशित केलेल्या तीन पुस्तकांचंही यावेळी त्यांनी लोकार्पण केलं वर्षभरात पंच्याहत्तर हजार जणांना सरकारी नोकऱ्या देणाऱ्या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांचा पहिला टप्पा आज मुंबईसह राज्यभरात विभागीय स्तरावर संपन्न झाला आज दोन हजार जणांना नियुक्तीपत्र देत असल्याची घोषणा मुंबईच्या सोहळ्यात करण्यात आली सरकारी नोकरीसाठी इच्छुकांनी कुठल्याही अवैध मार्गाच्या आहारी न जाता प्रामाणिक प्रयत्न करावेत असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं तर छोट्या छोट्या कारणांसाठी न्यायालयात जाऊ नये त्यामुळे भरती प्रक्रिया लांबते आणि अंतिमत त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलं सरकारी नोकरी ही एक सेवा आहे हे जाणून लोकांचे से सेवेकरी व्हा असं आवाहनही त्यांनी नवनियुक्त उमेदवारांना केलं आठवड्याभरातच पोलीस दलातल्या अठरा हजार पाचशे पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार असून लवकरच ग्रामविकास विभागात दहा हजाराहून अधिक पदांची भरती करण्यात येणार आहे असंही यावेळी सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं पुणे विभागात तीनशे सोळा उमेदवारांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातली नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली तर नागपूरमध्ये आज जवळपास दोनशे उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली भारतीय जनता पक्ष नगरपालिका जिल्हा परिषद आणि लोकसभा सहित सर्व निवडणुका शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटासह लढवणार असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे भाजपा महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटीची बैठक काल मुंबईतील पक्ष मुख्यालयात झाली त्यानंतर बातमीदारांशी बोलताना बावनकुळे यांनी ही माहिती दिली बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पार्टीचे प्रदेश प्रभारी सी टी रवी राष्ट्रीय संघटनेचे संयुक्त महासचिव शिवप्रकाश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच अन्य मंत्री यावेळी उपस्थित होते या सरकारनं ऐंशी निर्णय घेतल्याचंही त्यांनी नमूद केलं नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या पाच हजार तीनशे चार पथविक्रेत्यांनी शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घेतला आहे तसंच दोन हजार चाळीस पथविक्रेत्यांनी पहिल्या टप्प्यातलं कर्ज फेडून दुसऱ्या टप्प्यात वीस हजाराचं खेळतं भांडवली कर्ज उपलब्ध करून घेतलं आहे हे कर्ज उपलब्ध होण्यात कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये याकरता महानगरपालिकेच्या समाजविकास विभागानं समन्वयक नेमले होते उर्वरित अर्जदारांना तसंच ज्यांचे अर्ज विविध कारणांनी प्रलंबित आहेत किंवा परत पाठवले आहेत अशा सर्व अर्जदारांना आवश्यक त्रुटींची पूर्तता करून या योजनेचा लाभ मिळावा यासाठी गतिमान कार्यवाही करावी अशा सूचना महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विविध बँकांच्या प्रतिनिधींना बैठकीत केल्या आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून पंधरा हजाराहून अधिक कार्यकर्ते जाणार आहेत सोलापूरमध्ये आज काँग्रेस भवन इथं आयोजित वार्ताहर परिषदेत आमदार प्रणिती शिंदे यांनी ही माहिती दिली यावेळी माजी मंत्री सिद्धराम मेहत्रे माजी आमदार प्रकाश यलगुलवार जिल्हाध्यक्ष धवलसिंग मोहिते पाटील जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे इत्यादी नेते उपस्थित होते मुंबई उच्च न्यायालयाचं नाव बदलून ते महाराष्ट्र उच्च न्यायालय असं करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली हा निर्णय संसदेनं घ्यायचा असून संसदीय कामकाजात आपण हस्तक्षेप करू शकत नाही असं न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या पीठानं याचिका फेटाळताना स्पष्ट केलं आहे पुण्यातील रुपी सहकारी बँकेचा परवाना गेल्या दहा ऑगस्ट रोजी रद्द केल्यानंतर पुढील कामकाजाची पूर्तता नियोजन करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने अव्यावसायिकाची नियुक्ती केली आहे दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या अपिलेट प्राधिकरणाचा निर्णय येईतोवर या आदेशाला स्थगिती द्यावी अशी विनंती केली होती गेल्या महिन्याच्या एकतीस तारखेला संबंधित अपिलीय प्राधिकरणाने बँकेची याचिका फेटाळून लावल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ अन्वये सहकारी संस्था महाराष्ट्राचे निबंधकांनी अव्यावसायिकाची नियुक्ती केली आहे सोलापूर जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उचल म्हणून दोन हजार पाचशे रुपये आणि अंतिमत तीन हजार शंभर रुपये दर मिळालाच पाहिजे अशी मागणी लावून धरत सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आणि ऊस दर संघर्ष समितीनं आज पंढरपूर कराड महामार्गावरच्या सोनंके इथे रस्ता रोको आंदोलन केलं या रस्ता रोको आंदोलनापूर्वी गेले दहा दिवस या शेतकऱ्यांचं आंदोलन शांततापूर्ण मार्गानं सुरू होतं शांततेच्या मार्गानं कारखानदारांना आणि प्रशासनाला जाग येणार नसेल तर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ऊस दर संघर्ष समितीनं दिला आहे देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे एक लाख चौदा हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं त्यामुळे आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या दोनशे एकोणीस कोटी अडुसष्ट लाखाच्या वर गेली आहे त्यात एकवीस कोटी सत्त्याण्णव लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे राज्यात आज सकाळपासून दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं राज्यात आतापर्यंत मात्रांची एकूण संख्या सतरा कोटी चौऱ्याहत्तर लाखाच्या वर गेली आहे त्यात त्र्याण्णव लाख सदुसष्ट जास्त नागरिकांनी खबरदारीची लस मात्रा घेतली आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई देत आहोत अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात आज सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे सतरा टक्के मतदान झालं आहे या मतदारसंघातल्या सर्व दोनशे छप्पन्न मतदान केंद्रांवर कालपासूनच आवश्यक ती तयारी करण्यात आली आज पहाटे सहा वाजल्यापासून सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित आहे तसंच मुंबई पोलीस दलासह विविध सुरक्षा दलांच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत सुरू आहे अशी माहिती अंधेरी पूर्व मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तसंच उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी या संघातल्या सर्व मतदारांनी आवर्जून मतदान करावं आणि आपलं लोकशाही विषयक पवित्र कर्तव्य पार पाडावं असं आवाहन केलं आहे या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत भाजपाच्या उमेदवारानं यापूर्वीच निवडणुकीतून माघार घेतली आहे गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून येत्या एक आणि पाच डिसेंबरला दोन टप्प्यात विधानसभेच्या एकूण एकशे ब्याऐंशी जागांसाठी मतदान होणार आहे मतमोजणी आठ डिसेंबरला होणार आहे मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी आज हा निवडणूक कार्यक्रम घोषित केला राष्ट्रीय पातळीच्या पंधरा वर्षाखालील महिला कुस्तीपटूंच्या स्पर्धेत वाशिम जिल्ह्याच्या आयुष्का गादेकरनं बासष्ट किलो वजने गटात रौप्य पदक पटकावलं ही स्पर्धा उत्तर प्रदेशातील नंदिनीनगर जिल्हा गोंडा इथे नुकतीच पार पडली आयुष्का वाशिम जिल्ह्यातील जयपूर ढिल्ली या ग्रामीण भागात राहते तिच्या या यशात तिचे आई वडील आणि क्रीडा प्रशिक्षक प्रल्हाद आळणेंचा मुलाचा वाटा आहे मुंबईमध्ये टॅक्सी आणि रिक्षाचालक प्रवाशांना भाडे नाकारत असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाकडे करण्यात आल्या होत्या त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात परिवहन विभागानं केलेल्या तपास मोहिमेत एकूण तेवीस हजार पाचशे सत्तेचाळीस रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात आली यात पंधरा हजार तीनशे पंच्याण्णव रिक्षाचालक आणि आठ हजार एकशे बावन्न टॅक्सी चालक होते लष्कर ए तोयबाचा अतिरेकी मोहम्मद आरिफच्या फाशीच्या शिक्षेवरील पुनर्विलोकन याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली बावीस डिसेंबर दोन हजार साली लाल किल्ल्यावर काही घुसखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला होता त्यात सातव्या राजपुताना रायफल्सच्या दोन लष्करी जवानांसह तीन जण ठार झाले होते पंचवीस डिसेंबरला अतिरेकी मोहम्मद अरिफला या प्रकरणात अटक करण्यात आली होती अरिफला ट्रायल कोर्टानं दोषी मानून फाशीची शिक्षा सुनावली होती त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयानंही फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं होतं आज सर्वोच्च न्यायालयाकडे त्याच्या शिक्षेविरुद्ध करण्यात आलेली पुनर्विलोकन याचिका मुख्य न्यायमूर्ती उदय लळित आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांनी फेटाळली तसंच त्याच्या फाशीच्या शिक्षेला पुष्टी देऊन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स विचारात घेण्याची प्रार्थना न्यायालयानं मान्य केली आहे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथं बत्तीसाव्या किशोर किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या मुलामुलींनी अंतिम फेरीत कर्नाटकवर एका डावाने मात करत सलग दुसऱ्यांदा दुहेरी मुकुटासह अजिंक्यपद मिळवलं या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा भरत पुरस्कार राज जाधवला तर इला पुरस्कार धनश्री कंकला देऊन गौरवण्यात आलं सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पॅन इंडिया कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरिकांचं सशक्तीकरण अभियानाअंतर्गत येत्या रविवारी विधी आणि सेवा आणि कायदेविषयक मार्गदर्शन तसंच शासकीय योजना महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं हे शिबिर यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत होणार आहे या शिबिराचा जिल्ह्यातल्या नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तृप्ती जाधव यांनी केलं आहे नंदुरबार उपवन संरक्षक इमारतीचा लोकार्पण सोहळा आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते संपन्न झाला नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीनंतर तब्बल चोवीस वर्षानंतर हे कार्यालय जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी आल्यामुळे वनविभागाशी निगडीत कामं तत्परतेने मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जिल्ह्यातल्या वनपर्यटन क्षेत्रांचा विकास करून पर्यटकांना आकर्षित करण्याच्या आणि वनहक्क कायद्याअंतर्गत सामूहिक वनहक्क धारक गावांमध्ये जंगल संवर्धन आणि जतनाची कामं जोपानं करण्याच्या सूचना गावित यांनी यावेळी वनविभागाला दिल्या यवतमाळमध्ये नरभक्षक अवनी वाघिणीला ठार करून चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ग्रामस्थांनी अवनीच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या तेरा जणांच्या नावाची कोनशिला स्थापित आहे बोराटी इथं झालेल्या या कार्यक्रमात अवनीला ठार मारणारे शार्प शूटर नवाब शफाहत अली आणि अजगर अली यांचा सन्मान करण्यात आला तसंच मृतांच्या कुटुंबियांना भेटवस्तू वितरित करण्यात आल्या वनविभाग वाघांची वाढती संख्या नियंत्रित करत नसल्यानं तसंच कुठल्याही ठोस उपाययोजना करत नसल्यानं मानव वन्यजीव संघर्ष आणखी वाढणार असल्याचा आरोप नवाब शफाहत खान यांनी यावेळी केला टी ट्वेंटी जागतिक क्रिकेट स्पर्धेत आज पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान गटवार साखळी सामना होत आहे आपल्या गटातून उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांकरता हा सामना महत्वपूर्ण सा सा आहे सिडनी इथं होत असलेल्या या सामन्यात पाकिस्तान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पाकिस्तान संघाच्या अठरा षटकात पाच बात एकशे एकोणसाठ धावा झाल्या आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी संभाजी भिडे यांना पत्र लिहून महिला पत्रकारांना कपाळाला टिकली लावली नाही म्हणून प्रतिक्रिया देण्यास नकार देण्याच्या भूमिकेचा खुलासा विचारला आहे स्त्रीचा दर्जा तिच्या कर्तृत्वानं सिद्ध होत असतो भिडे यांचं वक्तव्य स्त्री सन्मानता आणि सामाजिक दर्जाला ठेच पोचवणारं आहे त्याबाबत समाजातल्या सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत त्यामुळेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं त्याची दखल घेत राज्य महिला आयोग कायदा एकोणीशे त्र्याण्णव कलम बारा दोन आणि बारा तीननुसार तत्काळ खुलासा सादर करावा असं रुपाली चाकण यांनी लेखीपत्रात म्हटलं आहे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव खंडेराव मोरे यांचं काल नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव पसवंत इथं निधन झालं ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पिंपळगाव बसवंत इथं अंत्यसंस्कार करण्यात आले माधवराव मोरे यांनी एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशीच्या काळात शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशी यांच्या सोबतीनं संघटनेची स्थापना करून ती रुजवण्याचं काम केलं या संघटनेच्या माध्यमातून शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्तभाव मिळावा कृषी मूल्य आयोग बरखास्त करावा तसेच कांद्याला मंदी तर ऊसाला बंदी अशा मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन उभारलं होतं द्राक्ष निर्यात करणारी कंपनी त्यांनी सुरू केली निफाड तालुक्यात विंचूर इथं शासनातर्फे वायनरी पार्क उभारण्यात त्यांचं मोठं योगदान होतं त्यांनी महाग्रेपची स्थापना केली पुढे महाग्रेप हे द्राक्ष उत्पादकांचं व्यासपीठ ठरलं नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मोरे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे मोरे यांच्या निधनाने देशातल्या कष्टकरी चळवळीचा आवाज हरपला असल्याची भावना व्यक्त केली आहे आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राज्य सरकारकडून रोजगार मेळाव्यात दोन हजार युवकांना सरकारी नोकरीसाठी नियुक्तीपत्र प्रदान अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आणि बत्तीसाव्या किशोर किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुला मुलींनी पटकावलं सलग दुसऱ्यांदा दुहेरी मुकुटासह अजिंक्यपद याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार